महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते. मुंबई काँग्रेसमध्ये हे फेरबदल होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता भाकरी फिरवली जाणार आहे. अनेक खासदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची मागणी केलेली होती. 17 डिसेंबरला काँग्रेसचे वरिष्ठ नेते नागपूरमध्ये पराभूत उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. काँग्रेसमधूनही एक महत्वाची बातमी कळतीय. काही महत्वाचे फेरबदल काँग्रेसमध्ये आगामी काळामध्ये होणार आहेत. लवकरच मोठे बदल झालेले दिसतील. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आणि मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा फेरबदल होणार असल्याचं कळत आहे. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. मनश्री, काँग्रेसमध्ये एकंदरीतच या निवडणुकांमध्ये आलेली एक प्रकारची मरगळ आणि त्यानंतर फेरबदलांचे संकेत, काय नेमके तपशील आहेत? विधानसभा निवडणुकीतला काँग्रेसचा जो परफॉर्मन्स राहिला आहे त्या दृष्टीने निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर अनेक बैठका झाल्या. मात्र या बैठकांच्या नंतर काही ठोस उपाय करणं गरजेचं आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये काही मोठे फेरबदल होऊ शकतात अशी माहिती काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ सूत्रांकडून कळते आहे. ज्या ज्या पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत, जिथे जिथे पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत, दुसऱ्या क्रमांकावर असलेले आमदार आहेत, त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. आणि काँग्रेस हा पराभवाने खचून जाणार नाही तर पुन्हा एकदा नव्याने पुढे येऊ अशा प्रकारचा एक आश्वासक चेहरा घेऊन जर पुन्हा एकदा महाराष्ट्रात उतरायचं असेल तर निश्चितपणे काही फेरबदल होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते की अनेक चर्चा अनेक बैठका झाल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काही नवे फेरबदल करणं गरजेचं आहे. मनशी, एकंदरीतच येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी हे फेरबदल होत आहेत का हे बघणं आता महत्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेस कोटातून ही महत्वाची बातमी येते. हे फेरबदल आता लवकरच होतील असं एकंदरीतच सूत्रांकडून कळते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमके काय बदल होत आहेत, कुठल्या पातळीवरचे हे बदल आहेत, हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल.